व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुला जमणार आहे की नाही ते सांग. मला जमणार आहे? अरे माझ्यापेक्षा तुला हे जमणार आहे की नाही ते सांग. मी हरलोय. कधीच हरला नाही असा एक तरी प्लेयर दाखवू शकशील मला? अरे मैदानामध्ये प्रत्येक वेळी पुढे एक संधी असतेच. मैदानाबाहेरच काय? मैदानाबाहेर जिंकणं किंवा हरणं असं काही नसतंच. जे काही असतं ना त्या केवळ ऍडजस्टमेंट्स असतात. बास्केटबॉल शिवाय आनंद. मी बॉस आहे तुझा पण त्याच्या आधी मित्र आहे म्हणून सांगतो. हे असे एक्स्ट्रीम डिसिजन्स घेण्याआधी 10 वेळा विचार कर. अरे दिवाळीच्या दिवशी सुद्धा कोर्टवरती जाऊन बास्केटबॉल खेळणारे आपण. एक दिवस तरी बास्केटबॉल शिवाय राहू शकशील? माझी तयारी आहे. एक हार पचवता येत नाही तुला. हे सगळं कसं जमणार आहे? मला ट्रान्सफर हवी आहे बस. औरंगाबादला एक जागा आहे पण तिथे बास्केटबॉल नाही आहे. मग तर अजूनच चांगलं. आणि सई, माझी औरंगाबादला ट्रान्सफर झाली.
आणि माझं काय? एका मल्टीनॅशनल कंपनीची व्हीपी माझ्याबरोबर औरंगाबाद येईल असं मला नाही वाटत. ट्रान्सफर झाली आहे की करून घेतलीस? वेलकम. आय होप तुम्ही इथं नीट ॲडजस्ट व्हाल. हे काय चाललंय आनंद? काय? राधिका इतका वेळ तुझ्यासाठी थांबली होती कारण तिला तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू पार्टीत आलास नाहीस ॲज ऑलवेज. वाट बघून बघून निघून गेली शेवटी ती. आपण उद्या सकाळी बोलूया. आयुष्य नाही म्हणजे इतकी वर्ष तुझी प्रत्येक सकाळ बास्केटबॉल ग्राउंडवर जाते ना, म्हणून विचारलं. तू परत सुरू नको करू. परत सुरू करायला आधीच संपलाय कुठे आनंद? वी आर सपोज टू स्टार्ट अ फॅमिली. तुझी इन्व्हॉल्वमेंट नको. मी कधीपासून म्हणत होतो नाही, तूच म्हणतेस. हो ना, कारण मी एकटीने काय काय करायचं? घर सांभाळायचं, करिअर सांभाळायचं, मूल आलं की त्याला सांभाळायचं, आणि तू काय करायचं? मग आता काय करतेस? करावं लागतंय अनंत, कारण माझं वय वाढत चाललंय. आत्ता चान्स घेतला नाही तर नंतर कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतं. पण एकंदरीत मला असं वाटतंय की आता या सगळ्याची जबाबदारी सुद्धा मला एकटीलाच पेलावी लागणार आहे. अच्छा, म्हणजे मीच बेजबाबदार? त्या बास्केटबॉल कोर्टवर काय झक मारतो का मी? जर जबाबदार कोच नसतो तर माझी टीम ऑल टाइम विनर कधीच झाली नसती. पण घरात बास्केटबॉल कोच नाही, नवरा असावा लागतो. पण घरात बास्केटबॉल कोच नाही, नवरा असावा लागतो. हाय. हाय अभिजीत. अनंत. बरं, आज संध्याकाळी एक छोटंसं गेट टुगेदर प्लॅन केलं आहे. तुमची वेलकम पार्टी समजा हवं तर तुम्हाला जमेल ना? गेट टुगेदर कशाला? प्लीज नाही म्हणू नका. नाही कसं आहे, तुमच्या निमित्ताने बाकी सगळ्यांचे भेटणं होईल, अदरवाईज इथे करण्यासारखंही काहीच नसतं. मिनल. मिनल नापडे. हाय. ओके, कुठे भेटायचं? काय झालं? आता परवाच्या मीटिंगचं काय झालं? हॅलो, ते मी आज इकडे येणार होतो. वेलकम. हाय. 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 हॅलो. 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 हाय. हॅलो. हाय. थँक यू सो मच फॉर कमिंग. वेलकम. तुमच्यामुळे ही पार्टी ऑर्गनाइज झाली. माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे. ॲक्च्युली घरचे खूप स्ट्रिक्ट आहेत माझ्या, लग्न आधी भेटायला कुरकुर करतात, म्हणून मग अशी कारणं काढून. ॲक्च्युली तुम्हाला भेटण्यात विशेष इंटरेस्ट होता आम्हाला. हां, आम्हाला म्हणजे आम्हा सगळ्यांनाच विशेष इंटरेस्ट होता. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, प्लीज जरा दोन मिनटं इकडे लक्ष द्या. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अनंत धर्माधिकारी यांना वेलकम करतो, आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने हे एक छोटंसं गिफ्ट. काय? उघडून बघा ना, तुम्हाला आवडेल आणि इथं असताना तुमची सोबत करेल अशी एक वस्तू आहे. गुप्ता सरांनी सांगितलंय की
अनंत हे नॅशनल लेवलचे बास्केटबॉल कोच आहेत. त्यांची टीम ही जवळजवळ प्रत्येक टूर्नामेंट जिंकत आली. जवळजवळ पण सगळ्या नाहीत. अभिजीत ॲक्च्युली जरा फॅमिली प्रेशर्स आहेत त्यामुळे आय एम सॉरी. एक मिनिट. सेफ प्रेग्नन्सीसाठी 30 इज द अपर नॅचरल लिमिट. त्यानंतर प्रॉब्लेम होतोच असं नाही आहे. बट इट इज ऑलवेज बेटर टू बी प्रिपेअर्ड, राईट? यू हॅव क्रॉस 30. काही टेन्शन नाही ना? मी आहे ना. अनंत थोडं लक्ष घाल. एक एक मिनिट. हां, अरे मी बोललो होतो ना त्याला. आलो मी एक मिनिट. इट्स ओके, होईल सगळं नीट. 4 तारखेला भेटूयात. चालेल, तेव्हा अनंतला नक्की घेऊन ये. वी मस्ट टेक द फायनल कॉल. आपल्याला 4 तारखेला यायचंय. 4 शक्यच नाही, 4 फायनल आहे माझी. अरे सेमी फायनल फिक्स्ड आहे की काय? माझी टीम प्रत्येक टूर्नामेंटमध्ये फायनल खेळतेच. माझी टीम फायनल खेळतेच, माझी टीम फायनल जिंकतेच. दुसऱ्यांना कमी लेखायला आवडतं ना तुला अनंत? जिंकणाऱ्याचा हा ॲटिट्यूडच असतो. मैदानावर जिंकणारे करिअरमध्ये का हरतात ते मात्र मला कळत नाही. तुझ्या कॉर्पोरेट पगाराशी माझ्या सरकारी पगाराची तुलनाच होऊ शकत नाही. ओके, जरा बरे पैसे मिळवून देणारा खेळ का नाही निवडलास? तू पैसेवाला नवरा का नाही निवडलास? कॅन वी प्लीज स्टॉप द अनंत, प्लीज. 4 तारखेला आपल्याला इथे येणं फार महत्वाचं आहे. राधिकाला माझ्याशी नाही, तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. इज दॅट क्लिअर? एक मिनिट. येणारस ना? मी येऊन काय करू? तू घेऊन ये ना रिपोर्ट, नाहीतरी तुझ्या वाटेवरच आहे ते. फायनल जिंकल्यावर बोलू या विषयावर. आणि ही फायनल जर तू हरलास तर पुढची कुठली तरी फायनल जिंकेपर्यंत मी वाट बघत बसायचं का? हरलो तर का? तू कधी हरू शकत नाहीस. ऍटलीस्ट बास्केटबॉलमध्ये तरी नाही. ओव्हर कॉन्फिडन्स. फायनल हरलो ना तर बास्केटबॉल सोडून देईन. आय एम सर.
शिवाजीनगर जिमखाना आणि डीजी मंडळ मध्ये या टूर्नामेंटची आजची फायनल मॅच बॉल इन प्ले आणि पोझिशन डीजी मंडळकडे. आतापर्यंत 17 पैकी 14 फायनल्स मध्ये जिंकलेला एसएनजीचा संघ आज आपल्या 15व्या फायनल मध्ये खेळतोय. एसएनजी टीमचं पासिंग आणि बास्केट, डीजी मंडळचं सुंदर कोऑर्डिनेशन, पास आणि बास्केट. बास्केटबॉलच्या गेम मध्ये खेळाडूंचं कोऑर्डिनेशन सगळ्यात महत्वाचं असतं. एसएनजीच्या कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम, दे आर कंटिन्युअसली इन डिफेन्सिव्ह मोड. डीजी मंडळने सलग 2 बास्केट्स करून लीड मिळवली आहे. एसएनजीचे पासेस आणि ड्रिबलिंग जरी चांगलं असलं तरी शॉट्स बास्केट मध्ये कन्वर्ट होत नाहीये. पास, डीजी मंडळ लीड मध्ये. सेकंड क्वार्टर स्कोर आहे 30-26, डीजी मंडळ लीडिंग. एसएनजीचे कोच, जे आपल्या बेहतरीन कोचिंग साठी ओळखले जातात, अनंत धर्माधिकारी, आणि आपल्या टीमला ऍटलीस्ट 25 पॉइंट्सच्या लीडनं विजय मिळवून देणं हीच त्यांची आयडेंटिटी आहे. बट आय थिंक आजच्या त्यांच्या टीमच्या परफॉर्मन्सने तेवढेसे खुश नाही दिसत आहेत. आणि बस, आणि एसएनजीचा टाइमआउट. डीजी मंडळ लीडिंग 45-42. काय करता तुम्ही? कन्वर्ट करा, कन्वर्ट करा, कम ऑन. 25 ची लीड हवी मला, ओके? 25 ची. त्यांनी 5 मारले तर तुम्ही 30 मारायचे, ओके? आलं लक्षात? नाव फोकस. अजून एसएनजीचा एकही 3 पॉइंट नाही. होपफुली नाव एसएनजी इज बॅक इन ऍक्शन. बॉल घ्या, बॉल घ्या. डीजी मंडळचं सुंदर कोऑर्डिनेशन. आपापलं मॅन घ्या, कम ऑन, सोडू नका. ड्रिबल आणि पासचं उत्तम कोऑर्डिनेशन. आणि एसएनजी टीमला त्यांचा फॉर्म बहुधा आज सापडत नाहीये. परिणामी डीजी मंडळ स्टील लीड. Anand sir looks upset with his team's performance. Yes, that is he basket. Basket! Basket! Time up! Final whistle! डीजी मंडळचा एसएनजी सारख्या स्ट्रॉंग टीमवर अभूतपूर्व विजय. एसएनजीचा लाजीरवाणा पराभव. या टूर्नामेंटचा सगळ्यात धक्कादायक रिझल्ट. मला नाही वाटत तो तिथे एकटा राहू शकेल.
काय रे, गेला नाहीस प्रॅक्टिसला? मी तुला काहीतरी विचारते अनंत. नाही गेलो आणि आता जायची गरजही नाही. का? जिंकण्याच्या आनंदात सुट्टी दिलीस? जिंकलो नाहीये मी, हरलोय. तुला हवं होतं तसं. हॅपी? तू हरावास असं मी कधीच म्हणाले नाही अनंत. आता बोलून काय उपयोग आहे? माझा बास्केटबॉल संपलाय. तू संपवलायस. इगो दुसरं काय? दिलेला शब्द पडू देत नाही मी. शब्दाचा पक्का आहे. ओ इज इट? शब्दाचा पक्का आहेस तू? नाही काल तसं जाणवलं नाही रे मला. तुला शब्द दिला नव्हता मी. तोच तर प्रॉब्लेम आहे ना अनंत. तू मला कधी शब्द दिला नाहीस, कधी वेळ दिला नाहीस, तिथेही हरलायस तू. ओके 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 ठीक आहे. आपण तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी एकदम सोप्या करून टाकू. ओके आय विल हेल्प यू. माझा नवरा कधी होता आला नाही तुला आणि आता मी तुला बाप होऊ देणार नाही. येस आय एम नॉट गोइंग टू लेट इट कन्सीव्ह मिस्टर अनंत. हा पर्याय दुसरा कुठला पर्याय तुला सुचतोय का? सई मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार. पुन्हा एकदा म्हणजे किती वेळा विचार करायचा आई? मी बास्केटबॉल सोडलाय ना आता. ते तुझ्या इगोसाठी अनंत, माझ्यासाठी नाही. मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तो स्वतःच्या मर्जीनी. तुमच्या 10 वर्षाचं अंतर असूनही, कारण तुमचं एकमेकांवर प्रेम होत. अर्थात त्यावेळी माझं ऐकलं असतं तर. प्लीज काय बोलतीयस? त्याचा काय संबंध? वयातल्या अंतरामुळे आमच्यातलं नवरा बायकोचं नातं कमी होत नाही. अगं असं आतताईपणाने निर्णय घेऊ नये इतकंच मला वाटतंय. कधी कधी गणितं चुकतात, ती सांभाळून घ्यायची असतात. नाही आई, माझी गणितं चुकलेली नाही आहेत. ज्या माणसाच्या मदतीने मला ती सोडवायची आहेत त्याच्या प्रायोरिटीज बदलल्या. कन्सिव न करण्याचा निर्णय तुझा आहे, माझा नाही. प्रायोरिटीज तुझ्या बदल आहेत, माझ्या नाही. रिपोर्ट चांगले आहेत. तू बरोबर असतास आणि रिपोर्ट वाईट आले असते तरी मला चाललं असतं अनंत. पण तू होतास कुठे? जरी माझा तुझा हा खेळ पुरता रंगला आहे, दोघातल्या एकाचा पराभव लांबला आहे. जरी माझा तुझा हा खेळ पुरता रंग आहे, दोघातल्या एकाचा पराभव लांबला आहे. जरी माझा तुझा हा खेळ स्वतःशी चाललेली स्पर्धा जगाशी घेऊन दावे, अशा वेड्या प्रवाशांनी कुठे जाऊन थांबावे. दिशांचा उंबरा केव्हा कोणी ओ डला आ
एकाचा पराभव लांबला आहे. जरी माझा तुझा हा. लेट मी रेज अ टोस्ट टू आवर न्यू व्हाईस प्रेसिडेंट सई अँड अ न्यू फॅट क्लायंट. वेट वेट वेट, अनंत कुठे? धराही सोडवत नाही, मनाला हार जीतीचा पुरावा सापडत नाही. यशाच्या अंतराचा थांब कोणाला लागला आहे. दोघा पराभव लांबला आहे. जरी माझा तुझा हा खेळ पुरता रंगला आहे. दोघातल्या एकाचा पराभव लांबला आहे. जरी माझा तुझा हा खेळ. हाय. फक्त हाय? एरवी तोंड देखलं का होईना, पण स्वीट हार्ट म्हणायचंच तुम्हाला. माझी आठवण आली म्हणून फोन केलायस का? तुला एकटं वाटतंय म्हणून. अजूनही तसाच आहेस? मी अजूनही तसाच आहे, पण तुझा आवाज बदललेल्यासारखा वाटतोय. माझ्या आवाजातला बदल तुला जाणवतोय हेच माझ्यासाठी खूप आहे. सई, काय झालं? तुझी आठवण येते अनंत. मलाही येते. तुला माझी आठवण येते की बास्केटबॉलची? तू अजूनही तशीच आहेस. तुझ्यासाठी म्हणशील तर मी अजूनही तशीच आहे अनंत, पण स्वतःसाठी खूप बदलले. पण मरण जमत तुला अजूनही? चिडलास? एकदा चिडून काय उपयोग आहे, कोणीतरी असावं लागतं ना आजूबाजूला. पुन्हा तेच टॉन्ट्स. I really miss you. खूप वर्षांनी तुझ्याकडून असं काहीतरी ऐकते अनंत. सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. I hope so. बरं चल, ठेवते. बाय. गुड नाईट. बाय. स्वीटहार्ट. घाबरलास की दुःखी झालास? ती खचली आहे अनंत. हे करून तुला काय मिळणार आहे? तिथे राहून तरी काय मिळत होत? तू आधी घरी राहा तर मग कळेल. तू असं जबाबदारी टाकून यायला नको होतंस. मी जबाबदारी टाकली? आणि तू काय का जबाबदारी बद्दल बोलतेस? का? मी काय केलंय? जेव्हा वेळ होती तेव्हा जबाबदारी टाकून निघून गेली होतीस. मी जबाबदारी टाकून नाही गेले,
प्रायोरिटीज बदलल्या म्हणून गेले आणि मला वाटतं मी केलं ते बरोबरच केलं. आनंद, मी बास्केटबॉल सोडून गेले, लग्न केलं, मला दोन मुलं झाली आणि आता 6 वर्षांनी मी परत आले. माझी फॅमिली सुखी आहे, मी खुश आहे आणि माझ्या आवडत्या खेळाशी वेल कनेक्टेड आहे. आणि तू, आज ना तू कोच आहेस ना नवरा. तुझी इतकी चांगली बायको टाकून दिलीस, कसला इगो आहे आनंद हा? तू का पडतेस यात तू आता? मी आधीच त्रासलोय. ओके, चल आपण बाहेर चक्कर मारून येऊया. नाही मला नाही यायचं. अरे पण मला जायचंय ना, आणि बाय द वे मी गेस्ट आहे तुझी, काही अगत्य वगैरे करशील की नाही? चल. एक्सक्यूज मी, हे बघ तुझं स्टेटस, तुझे स्किल्स, तुझी बुद्धी, याचा अभिमान असणं ठीक आहे, तो आम्हालाही आहे. पण ज्या क्षणी तू ही लाईन क्रॉस केलीस आणि तुझा सेल्फ इस्टीम, तुझा इगो झाला, त्या क्षणापासून तू माणूस म्हणून तुटत गेलास. त्या दिवशी नुसती मॅच नाही हारलास तू, तुझ्या डेटिरिओरेशनची सुरुवात झाली ती. नुसतं गेममध्येच नाही, प्रत्यक्ष आयुष्यातही हारलायस तू. बरं झालं बास्केटबॉल सोडून आलास, नाही तर सतत नाचक्की सहन करावी लागली असती. तू कोण आहेस? एक ऑनेस्ट आणि प्रॅक्टिकल कोच. बाय द वे तू गेल्यानंतर आपल्या क्लबची मेन कोच. ज्या ज्या टीमचा कोच असल्याचा तू माज करतेस ना, ती टीम मी बनवली, कळलं ना? हे भूतकाळातलं बोलतोयस तू आनंद, आता तू कुठेही नाहीये. हे मी अजूनही तितकाच केपेबल कोच आहे, आजही तितकीच चांगली टीम बनवू शकतो. इथे करू शकतोस या शहरात? सोड रे, तू कसली टीम बीम करशील, हारशील परत. सोड, चल तुला कॉफी पाजते, आमच्या फ्युचर विनची, अजिंक्य टीमची. आता मी हरीन ना, मग पाच बोला. Thank you.
मी शिकवतो तुम्हाला, मस्त मॅच खेळू. मग काय खेळणार का सगळे? ए इकडे या. काय चाललंय फालतूपणा? बास्केटबॉल कसला खेळताय? चला घरी. ए बास्केटबॉल चल. काल कळलं नव्हतं का तुम्हाला? हा प्रत्येक मॅचला नवीन सांगायला पाहिजे काय? हा मला काय हवंय ते माहिती नाही, कळत नाही तुम्हाला? हा उठा. बघतोय मी. राउंड्स राउंड्स. कालची मॅच तुम्ही जिंकले आहे पण फक्त 7 पॉइंट्सने. मला त्याचा काहीच इम्पॉर्टन्स नाही आहे. 3 दिवसांनी फायनल आहे, तिथपर्यंत आपण पोचू याबद्दल मला काहीच शंका नाही आहे. पण या पुढची प्रत्येक मॅच आणि फायनल 25 पॉइंटच्या लीडनी आपण जिंकायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? कळलं का सर? काय सर, आज आणि उद्या मला प्रॅक्टिसला यायला जमणार नाही. प्रॅक्टिस न करता मॅच खेळायला तू काय मायकल जॉर्डन आहेस खरे? हा कालच्या मॅच मध्ये काय सांगितलं होता? 3 पॉइंट हवाय. एक तरी मारलास का? काय माजलास का तू? रोहित कालच्या मॅच मध्ये हायेस्ट स्कोरर होता. कोण तुम्ही? मी रोहितचा बाप. का मारलं त्याला? असं ट्रीट करता तुम्ही मुलानं? व्हॉट फॉर? माझे काय स्टँडर्ड्स आहेत? हे असले मुलांना मारायचं स्टँडर्ड्स? मुलांना मारलं आणि त्याने काही बरं वाईट करून घेतलं तर कोण जबाबदार? सर सर एक्सक्यूज मी सर, तुम्ही रोहितला विचारा ना, त्याला काही प्रॉब्लेम आहे का? तो काय सांगणार, घाबरतो बिचारा. बरं ठीक आहे, त्यांच्या वतीनं मी माफी मागते. माफी त्याने मागायला हवी. नाही नाही, तुमची काहीतरी गफलत होते. त्याच्या अशा डिसिप्लिनमुळेच हा क्लब गेली 15-16 वर्ष टॉपला आहे. मला नाही वाटत. लेट मी डिसाइड फॉर माय प्लेयर. ओके आनंद. ओके देन लेट मी डिसाइड अबाउट माय सन. चल रोहित, इट्स ओके. बास्केटबॉलच्या ग्राउंडवर फुटबॉल का खेळताय? आम्हाला बास्केटबॉल येत नाही म्हणून. बोल रे. काय आम्हाला शिकवाल? कंटाळस? पहिल्या दिवशी तर कोणी मायकल जॉर्डन होऊ शकत नाही ना. इंटरेस्ट यायला खूप प्रॅक्टिस करायला लागेल. काय समजलं? उद्या सकाळी शार्प 6 वाजता
चला सुट्टी पळा आता ओके बाकीचे कुठे आहेत चला कुठे सर तिकडे सर तिकडे समोर राहतो पण सकाळी 7:30 वाजता नाही का सुरू करू शकत त्यापेक्षा तुम्ही नाही आलात तरी चालेल ज्याला यायचं आहे त्यांनी 6 वाजता यायचं कळलं बॉल घेऊ राऊंड्स चला नाही संध्याकाळी मला सगळेजण 5:30 वाजता इकडे हवेत कळलं शार्प 5:30 वाजता साला इतना तो पुरा लाईफ में कभी नाही भागा अरे असं रोज धावावं लागतं मी पाहिलं ना टीव्हीवर अरे हट कोणाला पडले आपण आपल्या जुन्या जागेच खेळूयात काय रे माक्या कोणी आलं नाही तरी चालेल आपण जाणार ए मी पण येणार पण सकाळी तू टेन्शन नको घेऊ रे आपण बघू काहीतरी शो त्यांना यायचं नाही आहे नाही सर त्यांना हे बोर होतं बोर होतं तुम्ही काम करा Thank you.
रेडे बघ यार, पास एक नंबर, वेल शॉट. शूट 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 शूट. काय रे, आज प्रॅक्टिसला नाही येणार आहेस? हे काय, क्लबचे लेटर हेड्स आणि डॉक्युमेंट्स कुठे आउट ऑफ टाउन चाललेस? ओ, काल टूर्नामेंट हारलास म्हणून डोकं शांत करायला हिल स्टेशनला चाललायस की काय? अनंत, तुझी विसल बाजून बघ, मग लक्षात येईल शिटीपेक्षा वाजवणारा किती महत्वाचं असतो ते. अरे पण ही वाजते कुठे? यातून आवाज नाही, फक्त शिव्याच बाहेर पडतात. स्टार्ट. या खात्यावर तुम लोग आईस्क्रीम खाऊन कोणी प्लेयर नाही बनत, मेहनत करावी लागते. ओके राउंड्स. सर किती राउंड्स? सांगीन तोवर. रोज याल तर कुठे खेळायच्या लायकीचे बनाल तुम्ही? तू बोल घ्या. गुड, तू ये. नाही तू थांब, तू अजून लहान आहेस, तू प्रॅक्टिसला ये, टीमचं आपण नंतर बघू. आता तुम्ही एक टीम आहात, सतत एकत्र राहा. बास्केटबॉल मध्ये तुमची आयडेंटिटी एकत्रच असेल. ओके, संध्याकाळी 5:30 मला ही टीम कोर्टवर हवी आहे. आजपासून तुम्ही जे काही कोर्टवर कराल ते तुम्ही एकत्रच कराल. तुम्ही जिंकाल तरी एकत्र, आणि तुम्ही हरायचं नाही. ओके, टेन्शन नको घेऊस रे. जितू घाबरायचं नाही रे, चल सोड. सर सर, जितूला घ्या ना टीम मध्ये. नाही सध्या नको, तो अजून लहान आहे. काय हरकत आहे सर, त्याला पण खेळायचंय ना. मी इथे खेळायला नाही, मी जिंकायला आलोय. मी तुमची टीम जिंकण्यासाठी बनवतोय. मला सांगायचं नाही मी कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही ते. मी तुम्हाला विनर बनवणार आहे, आणि जिंकण्यासाठी काय हवंय ते फक्त मला माहिती आहे. सर आम्ही जिंकण्यासाठी नाही, आवडतं म्हणून खेळतो. सर आम्ही जिंकण्यासाठी नाही, आवडतं म्हणून खेळतो. आवडतं म्हणून खेळतो. आवडतं म्हणून खेळतो. आवडतं. मी हरलोय. कधीच हरला नाही असा एक तरी प्लेयर दाखवू शकशील मला? बास्केटबॉल शिवाय आनंद. यापुढची प्रत्येक मॅच आणि फायनल 25 पॉईंटच्या लीडनी आपण जिंकायला पाहिजे. इज दॅट क्लिअर? तुम्ही हरायचं नाही. ओके,
सर आम्ही जिंकण्यासाठी नाही आवडतं म्हणून खेळतो. जितू आमच्याच बरोबर खेळेल. त्याचा बॉल अजून रिंग पर्यंत पोहोचत सुद्धा नाही, पण तो जोरात धावू शकतो सर. बघू आपण. जितू नाही तर कोणीच नाही. सर आम्ही एकत्र वाढलो, एकत्र खेळतो. कोणी लहान असेल, कोणी मागे पडत असेल, पण शेवटी आम्ही सगळे मित्र आहोत. आम्ही कोणालाही असं वेगळं ठेवू शकत नाही. एकदा केलेली दोस्ती बास्केटबॉलसाठी अशी तोडू शकत नाही. थांब जरा. तुझ्याकडे शूज आहेत का रे? इकडे. आम्ही परत येईपर्यंत हे डोनट संपले पाहिजेत आणि नंतर रनिंग सुरू झालं पाहिजे. समजलं? कळलं? बरं ये लवकर. हो सर. चला लंचला येते. बर. ऍपल. थँक्स. काय आज खुशी दिसताय? हो आता बायकोकडनं पार्सल मिळाल्यावर का नाही राहणार ना? पार्सल म्हणजे तुम्हाला मिळालंच नाही आहे का? नाही. एक एक मिनिट. शरद. खूप दिवसांपासून वाटत होत. प्रश्न तुझ्या आवडीचा होता आणि माझ्या निवडीचा. खर तर तुझ्या बरोबर तुझी आवड ही माझी व्हायला हवी होती अनंत, आणि माझ्या बरोबर माझी निवड तुझी. असो, त्या दिवशी फोनवर मला जाणवलं की तू मला मिस करतोयस आणि बास्केटबॉलला सुद्धा. सो तुझी विसल पाठवते. तुला लवकरच तिची गरज पडावी अशी मनापासून इच्छा आहे माझी. बास्केटबॉल पासून दूर जाऊन तू माझ्याजवळ कधीच येऊ शकत नाही अनंत, हे मला जाणवलंय आणि ते मला मान्यही आहे. स्वतःची काळजी घे. तुझीच सई. सगळ्यांच्या डोक्यात एकच शब्द असला पाहिजे, टीम. फक्त टीम. प्रत्येक वेळी चार पासेस केल्याशिवाय शूट करायचं नाही. किती पासेस? चार. जोरात. चार. सेल्फिश खेळला तर हकलून दे ना. आधी स्वतः पकडून आणायचं आणि नंतर हकलून द्यायचं. काय? पास दे. अभिला पास दे. इकडे. टीमचा अर्थ माहितीये का? मग टीमला पास का नाही देत? जा तिकडे.
आम्ही साला सोडना यार. रुक, देखता हूँ साले को. So, आज मी तुम्हाला बेस्ट विशेस द्यायला आलोय. खूप खेळा, प्रॅक्टिस करा, मेहनत करा आणि बास्केटबॉल एन्जॉय करा. ओके, आजपासून तुम्ही फ्री आहात. ऑल द बेस्ट सर. काय सर, तुम्ही का नाही येणार? कारण मी तुम्हाला नको आहे म्हणून मला असं वाटतं. सर सॉरी. सॉरी कशाबद्दल? सॉरी सर, परत नाही होणार. अरे काय परत नाही होणार? तुम्ही रागावलात तरी अजिबात मी चिडणार नाही. सर, आजपर्यंत आम्हाला कोणी शिकवलंच नाही, शिस्तच लावली नाही, त्यामुळे कोणाचं ऐकायची आम्हाला सवय नाही. सॉरी सर, प्लीज तुम्ही जाऊ नका. तो यापुढे असं कधीच वागणार नाही, मी गॅरंटी घेतो. ओके, बेसलाइन. चांगला शॉट होता, डायरेक्ट लिव्हिंग रूम मध्ये. तर सचिनजी, आज तुम्हाला फक्त शूट करायचं 500 शॉट्स. पास पास पास, काय चाललंय? कम ऑन, कंटिन्यू सचिन, कंटिन्यू फटाफट, अजून फास्ट. काय ग्रीप आहे तुमची? कम ऑन लवकर फास्ट. आनंद सर, अनंत धर्माधिकारी सर, मी नगरकर शर्मा. आम्ही या क्लबचे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहोत. आपसे 4 साल पहले नॅशनल कॅम्प के वक्त मुलाकात हुई थी. खरं तर प्लेयर्स नव्हते म्हणून हा क्लब बंद पडला. आता प्लेयर्सही आहेत, तुम्ही आहात, तर क्लब पुन्हा सुरू करता येईल. नाही म्हणजे तुमचा गायडन्स असेल तर जास्त चांगल्या पद्धतीने सुरू करता येईल. नाही वेल, मला फक्त कोचिंग मध्ये इंटरेस्ट आहे. फेअर इनफ, आप टीम बनाइए, बाकी सारा इंतजाम हम करते हैं. हां, दैट्स गुड. ऑल राइट, या सर, थैंक यू. ओके सर, एक रिक्वेस्ट होती. आमच्या क्लबचा एक प्लेयर आहे जय काळे, घेऊन ये त्याला. थँक यू सचिन, कम ऑन. हॅलो. काय, प्रॅक्टिस कशी सुरू आहे? भावना, दुसऱ्या कोणाला सांगितलंयस तू? बास्केटबॉल सोडलायस ना? मी म्हटलं एकदा विचारावं. बाय द वे, विसल वापरतोयस की नाही? मिळाली असेल ना? हॅलो, अरे बोल ना, त्यात काय एवढं? मीच सांगितलं होतं जायला. व्हाय डोंट यू माइंड युअर ओन बिझनेस?
कमॉन रोहन कमॉन, गुड शॉट गुड शॉट। आनंद सर तुम्हीच का? जय जा अभ्यासाला बस, मला सरांशी बोलायचंय। हे बघा सर, जयचं यंदाचं 10वीचं वर्ष आहे, त्याचा अभ्यास खूप असतो। तो फक्त इथे 2 तास खेळायला येईल, तेही संध्याकाळचं। खरं तर मला इथे त्याला पाठवायचंच नव्हतं, पण शर्माजींनी मला एवढा फोर्स केला म्हणून मी इकडे। रे आधी खेळलास? जा रेडिओ। कोण आहे? आता रनिंग शॉट मार बघू एक। लक्ष कुठे होतं शॉटच्या वेळेला? मी याला 2 तासात पाठवत जाईन, पण तुम्ही इथे येऊ नका प्लीज। ए, तू रोज सकाळी लेट का येतोस? फक्त सकाळीच सर। सकाळी काय वेगळा मुहूर्त आहे का? सकाळी तू कोच असतोस? चल राऊंड्स चल। बोल। सुट्टी हे स्वीटहार्ट। अरे वाह, आज एकदम खुश दिसतोयस। ओह नथिंग ग्रेट, पण मूड बरा आहे। क्या बात है, विसल वापरलीस की काय? सही। ए फुलं तोडू नकोस। काय ग परत तीच फुलं का? बघ ना। बाय द वे अनंत, पुढच्या रविवारी राधिकाची अनिव्हर्सरी आहे, तुझ्या लक्षात आहे ना? तिला असं वाटतंय की आपण दोघही जाणार आहोत पार्टीला। तिला मी म्हणाले, काय म्हणालीस? अनंत आमच्या अनिव्हर्सरी पर्यंत पोहोचला तरी खूप आहे। काय म्हणालीस? अनंत आमच्या अनिव्हर्सरीला आला तरी खूप आहे। सही। अरे चिडतोयस कशाला, गम्मत केली मी। खरं का? वेल दॅट्स फॉर मी टू नो अँड यू टू फाइंड आउट मिस्टर अनंत। एनिवे चला आता ठेवते, ऑफिस आहे, उशीर होतोय। बाय बाय बाय। मला वाटलं तू जाशील। तुम्ही चिडले होते ना मी लेट येतो म्हणून। काय येतोस लेट तू? सर आमची दुधाची लाईन आहे, रोज पेपर टाकता टाकता दूध पण टाकतो, आणि मग ते सगळं संपवायला थोडा वेळ होतो। बाबा काम नाही करत? करतात ना, 2 भाऊ पण आहे, पण भागत नाही त्यात। बर
ठीक आहे, उद्यापासून तू थोडा लेट आलास तरी चालेल. नाही सर, मी बोललोय आमच्या मालकाशी, तो मला पेपरचा पहिलाच गट्टा देणार आहे, त्यामुळं मग 5 वाजेपर्यंत पेपर टाकणं संपेल आणि 6 पर्यंत दूध. मी येईन वेळेवर. खेळासाठी घरची जबाबदारी तर काय सोडता येणार नाही ना, आणि एकदा हो म्हटल्यावर खेळ पण सोडायचा नाही आहे. I'm sorry. Whoa, 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 whoa. स्वप्नांना सांगा त्या क्षितिजावर आम्हाला भेटा, जिद्दीने जेथे जाऊ आम्ही. नशिबाला सांगा आखू द्या आम्हा आमच्या वाटा, त्याच्याशी नंतर बोलू आम्ही. डोळ्यात खुले आव्हान तरळले, आता हलके हलके आकाश उजळले, आता पंखांवर दुनिया पेलू आम्ही. आपल्या आपल्या घरात लावा. जर चांगलं प्लेयर बनायचं असेल तर सतत समोर बास्केटबॉल हवा. काय ठीक आहे? आणि बास्केटबॉलमध्ये फक्त शक्ती नाही, युक्तीचाही वापर होतो. पण ती युक्ती सगळ्यांची सारखी असायला पाहिजे. हां सर, मला माहिती आहे, मी पाहिलं ना टीव्हीवर. गुड, आता आपल्याला ते शिकायचं आहे, वेगळ्या वेगळ्या मूव्स. हॅलो सर. हॅलो. अरे काय म्हणताय, खुशीत दिसताय एकदम, क्या खबर? खबर तो बहुत बढ़िया है, हमने म्युनिसिपल कॉर्पोरेशन से ग्रांट की अपील की थी, उन्होंने ग्रांट पास कर दी है, अब कोर्ट की मरम्मत होगी. आता नवे रिंग्स लागतील, नवे बोर्ड येतील, आणि एकदा का पेंटिंग झालं की क्लब पहिल्यासारखा मस्त दिसेल. पण एक प्रॉब्लेम है. प्रॉब्लेम? यांची प्रॅक्टिस जुन्या रिंग्स वर झाली आहे, मग नव्या रिंग्स मध्ये शॉर्ट जाईल का यांचा? नजरांना दिसला तो दूर दूरचा देशनवा, पंखांना डसली रे सळसळती बेफाम हवा. मागे टाकू त्या छोट्या मोठ्या वेशी, बघता बघता जाऊ ताऱ्यांच्या देशी. ऐशा वर्णावर आलो आम्ही.
नाव काय तुझं? आयुष। आमच्या टीम बरोबर खेळशील का? ही टीम आहे। आयुषला बघितलं आणि स्वतःलाच पाहिल्यासारखं वाटलं। म्हणजे त्याचे वडील इंडस्ट्रियलिस्ट आहेत, मर्सिडीज मध्ये फिरतो, जय महागडे शूज वापरतो, इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातो। म्हणजे अभ्यासात तर तो हुशार आहेच, वर त्याचं गेमही खूप चांगला आहे। थोडक्यात ही इज द बेस्ट। दिस स्टिंक। दियो का खेळू मी त्यांच्या बरोबर? आय हॅव अ बेटर कोच। सचिन पण जेव्हा त्याला त्याच्यापेक्षा चांगला गेम दिसला तेव्हा ते तो एक्सेप्ट नाही करू शकला। म्हणजे आयुष्यात जिंकणं खूप महत्वाचं असतं, आय एम स्टील शुअर अबाउट दॅट, पण जिंकणं म्हणजे नेमकं काय याचाच गोंधळ असतो। सर कुठलाही प्लेयर किंवा कुठलाही कोच मोठा नसतो, मोठा असतो तो गेम। लव द गेम। यस सर, आय मीन गुड। मिस्टर अनंत धर्माधिकारींना अचानक जगणं उमगलंय की काय? जगणं उमगलं की नाही हे मला खरंच माहित नाही, पण मला नेमकं काय खुपत होत हे आता लक्षात यायला लागलंय। अरे वा, हा चला, तसं जर का असेल ना तर मग आता मला मज्जा करायला हरकत नाही। म्हणजे मी खूप मज्जा करायची, खूप चुका करायच्या आणि तू त्या सावरायच्यास। अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की आतापर्यंत मी चुका करत होतो आणि तू सावरत होतीस? तसं नाही रे, बट आय मीन तू ठीक आहे म्हणत असशील तर जा तुम्ही। शट अप अनंत, यू नो आय डिडंट मीन दॅट। तुझं काहीतरी काम आहे ना? पार्टी आहे माझ्या बायकोच्या मैत्रिणीची। खोट विश्वास नाही बसत बघा। वाव, ऍक्च्युअली युअर राईट, मी पार्टीसाठी आलेलोच नाही, जायलाच पाहिजे का पार्टीला? वेल, थोडासा उशीर झाला तरी चालेल। वाव वाव आनंद, सुख है मग
जायला कोणी सांगितलं होतं तुला? तिकडे गेलो म्हणूनच तर कळलं ना. आता कळलंय ना. मग आता थांब ना प्लीज. काही जबाबदाऱ्या आहेत ना, त्या पूर्ण करून येतो ना. इथे येऊन खरंच मला खूपच बरं वाटलंय. तू सॅटिस्फाईड आहेस ना? निघालास. थांबता नाही येणार, गेलंच पाहिजे. हॅलो सर. नमस्ते. काय म्हणता, काय कसं सुरू आहे? आयुष को देख के काफी सीखे हैं बच्चे. जय और आयुष साथ खेलते हैं तो टीम बहुत स्ट्रॉंग बन जाती है. सर, मला काय वाटतं, या मुलांना घेऊन एखादी टूर्नामेंट खेळायला काय हरकत आहे? एनिवे एका टूर्नामेंटचं इन्व्हिटेशन आलंयच. हां, वो तो हर बार ही आता है, लेकिन पहले हमारी टीम कहां थी? अब इतने सालों बाद जब टीम है तो व्हाई नॉट. हां, मलाही तसंच वाटतं. आणि मी बोलू, अजून टूर्नामेंट खेळायला तयार नाही झालेली आपली टीम. ही टूर्नामेंट नाही खेळली तरी हरकत नाही, पण हाफ हार्टेड अटेम्प्ट नको, पूर्ण तयारी झाल्याशिवाय नको. सर, मुलांना एक्सपोजर मिळेल, कॉन्फिडन्स जाईल त्यांचा, त्यांना तयार तर होऊ द्या आधी. पण मग इन्व्हिटेशन? इन्व्हिटेशनच आहे ना, इग्नोर करा ना. आपण एंट्री कुठे कन्फर्म केली अजून? कन्फर्म केली? तुम्ही एंट्री कन्फर्म केली मला न विचारता? सर प्लीज थोडा सोचिए, बच्चे सीखेंगे, उनके लिए एक अलग एक्सपीरियंस होगा और उनका इंटरेस्ट भी बना रहेगा, वरना सिर्फ ट्रेनिंग तो. ठीक आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. आम्ही घेऊन जाऊ शकतो म्हणजे तुम्ही असाल ना. सर, टूर्नामेंट मध्ये खूप टीम्स असतात ना, मजा येईल ना. सर तुम्ही येणार आहात ना? नाही, मिस्टर शर्मा आणि नगरकर येतील. सर यार, प्लीज सर, प्लीज. काय उपयोग आहे, त्याच दिवशी परत येऊ आपण, पहिलीच मॅच हरू आपण. सर आम्ही खूप चांगलं खेळू सर, प्लीज या ना. ठीक आहे, येईन मी. पण 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 तुम्ही फायनल मध्ये पोहोचलात तर ओके. सर आम्ही फायनल मध्ये जाऊ, आय प्रॉमिस यू. लेकिन फाइनल में कैसे पहुंचेंगे? फाइनल जिंकायला काय लागतं? सर शूटिंग प्रॅक्टिस. सर मूव्स आणि प्लॅन गेम. ते तर तुमच्याकडे आहे थोड्याफार प्रमाणात, त्यापेक्षा आणखी काय लागतं? अरे फायनल जिंकायला तुम्हाला सेमी फायनल तर जिंकावी लागेल,
आणि सेमी फायनल जिंकण्यासाठी क्वार्टर फायनल जिंकावी लागेल. सर आम्ही जिंकू फॉर शुअर, वी आर कॉन्फिडेंट. यू आर होपिंग इमोशनली बट दॅट्स नॉट कॉन्फिडन्स, कारण जिंकणं म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहितीच नाही आहे. कैसे पता होगा, कभी मैच खेले ही नहीं है तो जीतने का कॉन्फिडेंस कैसे आएगा. ये मला सांगा, डीएनए म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ऑफ कोर्स, डिऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड, इट्स द कॅरियर ऑफ ऑल जेनेटिक इन्फॉर्मेशन. मी माझ्या वडिलांसारखा दिसतो, वागतो किंवा माझे डोळे माझ्या आईसारखे आहेत असं आपण म्हणतो, याचं कारण आपल्या आई वडिलांचे डीएनए आपल्यामध्ये असतात. तसंच नागपूरमधल्या एका क्लबचा मी कोच होतो, ती टीम सतत जिंकायची. आमची टीम विनर टीम होती, आमच्यातल्या प्रत्येकाचा डीएनए एक विनिंग डीएनए होता, तोच विनिंग डीएनए माझ्यामध्ये आणि आता मी तुमचा कोच आहे. त्यामुळे तुमचा डीएनए काय असेल? विनिंग डीएनए. करेक्ट सर. आम्ही आमचे एफर्ट्स कमी पडू देणार नाही, जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावू. दॅट इज कॉन्फिडन्स, दॅट इज कॉन्फिडन्स. इंडी क्लब इन्व्हिटेशनल टूर्नामेंट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पहिली मॅच गरुडा क्लब वर्सेस औरंगाबाद बास्केटबॉल संघ. एबीएस अनेक वर्षांनंतर टूर्नामेंट मध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसते. अतिशय वेगानं केलेली गरुडा क्लबची ही पहिली बास्केट. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं पासिंग, बास्केट. उत्तम पास, औरंगाबाद प्लेयरची सुद्धा पहिली बास्केट. पुन्हा एकदा उत्तम पास आणि ही बास्केट. जंप शॉट, व्हॉट अ शॉट. नजराना दिसला तो दूर दूरचा देश नवा. पंखा ना टसली रे सरसरती बेफाम हवा. मागे टाकू त्या छोट्या मोठ्या वेशी. And last whistle. Final score EBS 41 Garuda 33. अनेक वर्षांनी परत आल्यानंतर सुद्धा EBS ने पहिली मॅच जिंकली आहे. काय म्हणताय सर? तुम्ही कधी येताय आता इकडं? फायनलला पोहोचलो का? नक्की. एक नंबर काम हो गया. पहिली मॅच जीते और मजा आ गया. काहीतरी गुड न्यूज आहे. पोरो मला खोटे ठरवायला निघालीत. एक मॅच जीते मतलब टूर्नामेंट नाही जीते हो. यू नीड टू कॉन्सन्ट्रेट. कल ठीक से खेलो. ओके और पासिंग करो और शूट करने से पहले कम से कम चार पासेस होने चाहिए, समझे? यस सर. और आयुष सुन, थ्री पॉइंट नहीं, अंदर घुस के मार, समझे? यस सर. चलो अच्छा खेलो और जीतो. ऑल द बेस्ट. थैंक यू सर. सेल्फिश नको खेळू. काल सर काय म्हणाले ते लक्षात ठेव. चार पासेस आणि मग शॉट. ओके.
दुसरी मॅच ही जिंकली. हो, आणखीन एक मॅच आणि मग सेमीफायनल. ग्रेट. आता फार का तुम्ही तुमच्या टीम पासून लांब राहाल असं वाटत नाहीये. कॉंग्रॅट्स. हॅलो. हाय सर, आम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचलो. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर, आयुष बोलतोय. सर, आम्ही हरलो नाही. तुम्हाला भीती होती ना की आम्ही हरू आणि तुमची इमेज खराब होईल. आम्ही सेमीफायनल मध्ये पोहोचलोय अँड आय थिंक वी हॅव डन अ फेअरली गुड जॉब. गुड नाईट सर. हनुमान क्रीडा संघ आणि औरंगाबाद बास्केटबॉल संघामध्ये ही सेमीफायनल मॅच. HKS ची पहिलीच बास्केट आणि स्कोर आहे 2-0. HKS टीम एक्सपीरियन्स्ड, त्या मानाने ABS नौखी. आणि 4 पॉइंट्सचा लीड. ABS जरा मागे पडते अनुभव कमी असल्यामुळे. चांगलं ड्रिबल, पुन्हा एकदा उत्तम पास. औरंगाबादच्या टीमचे उत्तम मूव्ह, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं पासिंग आणि ही बास्केट. ABS ची टीम जिद्दीने खेळतेय. टाइम आउट. सेकंड क्वार्टर. स्कोर ABS 19 HKS 21. अनेक वर्षांनी होणाऱ्या या टूर्नामेंट मध्ये आपल्याला खूप चांगल्या टीम्स बघायला मिळतात. अनंत धर्माधिकारी, दॅट्स अ बिग सरप्राईज. उद्या बॉन्डची एक नवीन फिल्म लागते, येणार बघायला? सर, पण गेम प्लॅन. आपण फिल्म बघूया, येणार की नाही सांगा मला. ओके, मी आज तिकीट काढतो. आज गेम नीट संपतो. ओके. यस सर. ओके सर. एक्झॅक्टली असं वाटतंय. गेम मध्ये आता नवी चाल. सुपर कोऑर्डिनेशन. व्हाट अ शॉट. मस्त खेळतायत पोर. तू आधीची फिल्म बघितली होती? कसिनो रॉयल्स. मग काय, आपल्याकडे DVD पण आहेत. आपण सॉलिड फॅन आहे जेम्स बॉन्डचा. ABS सारखी नौकी टीम सुद्धा HKS सारख्या स्ट्रॉंग टीमला टफ फाइट देते. आणि आता ABS लीड मध्ये. आणि ही बास्केट. बास्केट आणि बास्केट. फायनल विसल. व्हॉट अ थंपिंग विक्ट्री फॉर औरंगाबाद. कॉंग्रॅट्स, तुमची टीम फायनलला पोहोचली. थँक्स. जेवणार? जेवले मी. ये ना, बस ना. सो फायनली यू आर रेडी टू प्रूव्ह युअर पॉइंट. वेल, इट्स ऑलरेडी बीन प्रूव्हन. द ओनली डिफरन्स इज दॅट इट्स नॉट टू यू बट टू माय सेल्फ. फायनल्स माझ्या टीम बरोबर आहेत. माझ्याच दोन्ही टीम फायनलमध्ये आहेत. कॉफी टाळतोयस की काय? आठवत आहे ना? आज तरी गरज नाही पडली, उद्या जाऊ द्या बघू. उद्या जिंकायचंय रे,
कम व्हॉट मी वी हॅव टू विन. थँक गॉड आनंद सर आहेत, आजच फुल प्लॅनिंग करून घेऊ. सो सर बसा ना सर. या सर उद्या वाट लागणार आहे सर. सर प्लीज आज गेम प्लॅन सांगता का? आज आपण अंताक्षरी खेळ. सर पण गेम प्लॅन? आज कुछ नाही, आज एन्जॉय करेंगे. उद्याचं टेन्शन उद्या बघू आपण. ओके गाणं म्हणे चला कम ऑन. 1 2 3 4. एसएनजीच्या प्लेअरने एबीएस वर फाऊल केलाय. एसएनजीची टीम अतिशय अग्रेसिव्ह. एक्सपिरियन्स मुळे त्यांचा खेळ जास्त चांगला होतोय, पण एबीएस सुद्धा अतिशय टफ फाईट देते. खरं म्हणजे दोन्ही टीम अनंत सरांनीच तयार केल्यात, म्हणूनच ही मॅच खूपच इंटरेस्टिंग होती आहे. एबीएस चे शॉट्स कन्वर्ट होत नाहीयेत, पण एबीएस सुद्धा अतिशय टफ फाईट देते. दॅट्स बास्केट. सेकंड क्वार्टर स्कोर 23-20. एसएनजी ची करंट कोच भावना टेन्शन मध्ये. दॅट्स बास्केट. थर्ड क्वार्टर एसएनजी 1 पॉइंट ने मागे 37-38. एक्सलेंट रनिंग शॉट. ABS से शॉट्स मिस. सुपर कोऑर्डिनेशन, मस्त कोऑर्डिनेशन, गुड पास आणि शॉट. ABS चा 9 नंबर प्लेअर चेंज करून आत आलाय. सुंदर ताळमेळ, पास आणि ही बास्केट. सुंदर पासिंग, गुड शॉट. एसएनजीच्या प्लेयर्सचा सगळा एक्सपिरियन्स पणाला लावून सुंदर खेळ. अगेन बास्केट, वन मोर, अगेन बास्केट. एसएनजीची लीड. मॅचचे शेवटचे 3 सेकंड आणि हा फाऊल. मॅचच्या शेवटच्या क्षणी हा फाऊल. इट कॅन बी अ टर्निंग पॉइंट. टाइम आउट. पहिला शॉट बास्केट कर, दुसरा शॉट मिस कर. सक्या तू वरच्यावर टॅप कर आणि मग बास्केट कर. ओके तरच आपण इक्वल पॉइंट्स ला येऊ आणि आपल्याला एक्स्ट्रा टाइम मिळेल. ओके नाऊ वी मस्ट विन. कम ऑन कम ऑन कम ऑन. फोर्थ क्वार्टर मध्ये सुद्धा एसएनजी टीम ची लीड फक्त 3 पॉइंट्स ची. एबीएस ला मिळाले 2 फ्री थ्रोज. या दोन्ही फ्री थ्रोज ला जरी कन्वर्ट केलं तरी सुद्धा एबीएस 1 पॉइंट ने मागे असेल. एसएनजी च्या प्लेयर्सच्या चेहऱ्यांवर टेन्शन दिसतंय.
सर उत्तम खेळलात. पण आम्ही हारलो सर. सो व्हॉट, अरे अप्रतिम खेळलात तुम्ही. दॅट्स इट, कम ऑन नाऊ, चेअर अप चेअर अप, कम ऑन. येस सर. येस 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 सर. अब अगली बार इसी टीम को ऐसी प्रॅक्टिस करवाएंगे. नवीन टीम म्हणजे पुढच्या वेळेला नवीन टीम, नवीन मुलं आणि नवीन जिद्द. सर आप गुस्सा हो गए क्या? शर्मा जी, सक्सेस इज अ जर्नी, इट्स नॉट अ डेस्टिनेशन. मी जिंकून तिथे पोडियमवर उभं राहण्यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाची मजा काही औरच आहे. सर आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, आम्ही नक्की चांगली प्रॅक्टिस करतो आणि पुढच्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला फायनल जिंकून दाखवतो सर. आम्ही तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. अरे पण मी आजही डिसअपॉइंट नाही झालेलो. इनफॅक्ट तुम्हाला बघून मी शिकलोय. त्या दिवशी पक्या म्हणाला होता ना, आम्ही खेळतो कारण आम्हाला आवडतं. आज तुम्ही जिद्दीने खेळलात, एकदम जिंकण्यासाठी खेळलात तुम्ही. आणि महत्वाचं म्हणजे मनापासून खेळलात, पॅशनेटली खेळलात. तुम्ही चांगले प्लेयर नाही, तुम्ही ग्रेट प्लेयर आहात. सर तुम्ही आमची आणखी प्रॅक्टिस घ्या, आम्ही आणखी चांगले प्लेयर होऊन दाखवू. चांगले प्लेयर्स होण्यासाठी लागतं स्किल आणि पॅशन, हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला दिलेले आहेत. आता आणखी तुमचा गेम इम्प्रूव्ह करायला माझी आवश्यकता नाहीच आहे. हे काम मिस्टर शर्मा किंवा नगरकर सर ही करू शकतील. काय नगरकर सर? सर मग शर्माजी, ग्रेट ग्रेट, गुड गुड, डॅम गुड, आय लव इट, व्हेरी नाईस, मस्त. येस सर. असेच राहा. थँक यू सर. एक मिनिट है दर, मी आलो. येस सर. कॉंग्रॅट्स. ओहो, हारलायस तरी सुद्धा स्माईल. तू सगळं तू मुद्दाम केलंस ना? काय हेच हे सगळं औरंगाबादला मुलांबरोबर जे घडलं, रॅदर तू घडवलंस. तुला काय वाटतं हे मी घडवलंय? इतकी वर्ष मी विनिंग टीमला विनर म्हणून टिकून ठेवण्याचीच धडपड करत होतो. पण आता मला कळलंय, इट्स नॉट ऑलवेज अबाउट विनिंग. म्हणून यापुढे मी नवीन कोऱ्या मुलांवरच काम करणार. त्यांच्यामध्ये मी स्किल, पॅशन आणि विनिंग इन्स्टिंक्ट निर्माण करणार. त्यांना मी चांगला प्लेयर बनवणार. सो थँक्स. आय होप तुला कळतंय यात माझा कुठलाही स्वार्थ नाहीये. स्वार्थ आहे ना? नाही कसा? काय तुला कॉफी हवी आहे ना? बर, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. Hi. You made my day. तुला आठवत आनंद, तू एकदा मला म्हणाला होतास आयुष्यात माणूस बदलला की सगळ्या गोष्टी आपोआप बदलतात. गोष्टी खरंच खूप बदलल्या आहेत आनंद. वेल, आपोआप नाही. आय एम प्रेग्नंट. Really? Really? Yes. आता मात्र मला तू परत हवायसं. आपल्या शहरात, आपल्या घरात, आपल्या दोघांच्या आयुष्यासाठी. आणि ही जबाबदारी तू समर्थपणे उचलशील याची मला खात्री सुद्धा आहे. Yes, I will. काय ग, तू कुठे चाललीस? तुझं कॉफीचं टेबल बुक करायला. सो ग्रेट,
मी सगळी जबाबदारी उचलायला तयार आहे. सो व्हॉट आर यू वेटिंग फॉर? व्हॉट? जबाबदारी उचलणारच ना. मला उचल आणि घेऊन चल. आर यू किडिंग? नो आय एम नॉट. ए अक्षर मुलं बघतायत. सो व्हॉट? अरे पळतोस काय? अरे अरे पाहुणा, अरे प्लीज.